रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपर फास्ट मध्ये. पुणे रेल्वे विभागात स्वच्छतेसाठी सांगली स्थानक सर्वोत्तम ठरले. प्रवासी सुविधा समितीने केलेल्या पाहणी अंती स्थानक प्रशासनाला शाबासकी देखील देण्यात आली आहे. स्थानकात अधिक प्रकाश व्यवस्था, उड्डाणपूल आदी गरजांच्या नोंदणी देखील करण्यात आल्या. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची निवडणूक होते, त्यासाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. परंतु मतदान आधीच भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चढत आहेत. राज्यात पुन्हा विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप आता अन्न पुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. अग्निवीर योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या गदारोळात सरकार विविध घोषणा करून हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून एका योजनेबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत. गृहमंत्रालयाच्या अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील काही घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये अग्निवीरांना स्वस्त दरात कर्जाच्या सुविधा देखील दिल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, तर राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही. यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असं देखील ते म्हणालेत. या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं त्या संबंधित सर्व मार्गदर्शन करण्यात येईल. आमच्या 2 आमदारांना मतदानाचा अधिकार नाकारलाय, त्यामुळे अपक्षाच्या मदतीने हे कसं भरून काढायचं हे पाहिलं जाईल, असं अजित पवार यावेळी म्हणालेत. सरकारने सिंगल यूज प्लास्टिक विरोधात ऍक्शन प्लॅन तयार केलाय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केलेत. यामुळे आता 1 जुलैपासून कोणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना अथवा वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं CPCBA ने म्हटलंय. या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रयत्न आता सुरू झालेत. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकल रेल्वेने प्रवास केलाय. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दोन्ही नेते मुंबईवरून लोकल रेल्वेने विरारला रवाना झाले. दुपारी 3:30 वाजता ते हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेज विरार येथे ते भेटले. अग्निपथ योजनेनंतर असंतोषाचा वणवा आता पेटलाय आणि त्यात मोदी सरकारचे हात चांगलेच होरपळून निघाल्याचं दिसून येत आहे. योजना जाहीर झाली आणि अवघ्या 3 दिवसात सरकारनं 3 मोठ्या घोषणा केल्यात. एकीकडे या योजनेची महती सगळ्या प्रकारे पटवून देण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केलेत. याच वेळी या 3 दिवसातल्या सरकारच्या कृतीतून सरकार या मुद्द्यावर सावधतेने पाऊल टाकत असल्याचं आता दिसून येत आहे. देशभरात मोदी सरकारनं आणलेल्या नव्या अग्निपथ योजनेवरून आक्रमक आंदोलनं सुरू झालीत. अनेक ठिकाणी हिंसा देखील झाल्या आहेत. आता या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. राष्ट्रवादीने याच योजनेवरून मोदी सरकारवर जहरी टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीने मोदी सरकारच्या मागील काही निर्णयाची उदाहरणे देखील यावेळी दिलीत. यामध्ये नोटबंदी, कृषी कायदे अशा योजनांचा दाखलांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा देखील आता देण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत लिहिलं आहे की पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत, अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे.
लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरुण कधीही देशाच्या संपत्तीचं नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने सुरू आहे. असा हिंसाचारामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांच्या करिअरचे कायमस्वरूपी नुकसान होईल अशा शब्दात आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे, तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश आता परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी दिलेत. या बातमीसह सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.